नमस्कार, मी प्रकाश भुते। माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। आपण गेली 1 ते 6 व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी भूमिती विषयातील गणित भाग 2 विषयातील समरूपता प्रकरणावर माहिती घेत आहोत, उदाहरण सोडवत आहोत। 1.1 आणि 1.3 आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती 1 ते 6 व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलेलीच असेल। माझं नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन आवडत असेल, माझं मार्गदर्शन आवडत असेल, तुम्हाला व्हिडिओ पसंत असेल, लक्षात येत असेल मार्गदर्शन, तर पहिल्यांदा हा व्हिडिओ सबस्क्राइब करा। आणि आजचा हा व्हिडिओ क्रमांक 7, की ज्या व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आपण समरूपता या प्रकरणातील 1.3 सराव संच बघणार आहोत। 1.3 सराव संचातली आपण संपूर्ण गणित घेऊन राहिलेली जी गणित आहे त्याच्याशी निगडीत जी गणित आहे ती गणित आपण संकीर्ण प्रश्न संग्रहातली अर्थात बघणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। 1.3 मधलं पहिलं गणित असं तुम्हाला दिलेलं आहे। पहिल्या गणितामध्ये तुम्हाला सांगितलंय की कोण एबीसी बरोबर 75 अंश, कोण ईडीसी बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा। तर मित्रांनो, पहिल्यांदा त्रिकोण, त्रिकोणाचं नाव जरी बदललं तर तुमचा गोंधळ होतो। मग त्रिकोणाचं नाव, उदाहरणार्थ समजा मी त्रिकोण एबीसी घेतला तर त्रिकोण एबीसी आपणाला असाही लिहिता येतो, त्रिकोण बीएसी असाही लिहिता येतो, त्रिकोण बीसीए असाही लिहिता येतो, त्रिकोण सी बी ए असाही लिहिता येतो, त्रिकोण सी ए बी असाही लिहिता येतो आणि त्रिकोण ए सी बी असाही लिहिता येतो। 6 प्रकारात त्रिकोणाचं नाव आपण लिहू शकतो। आपल्याला कसं आहे, त्रिकोण ए बी सी च्या ऐवजी त्रिकोण ए सी बी म्हणलं की त्रिकोण बदलला असं वाटतं, तसं काही नाही। त्रिकोण एबीसी काय, एसीबी काय, सीएबी काय, सीबीए काय, अर्थ तोच आहे। या प्रकरणात एकास एक संगती म्हणजे नेमकं काय, एकास एक संगती म्हणजे उदाहरणार्थ तुमचं नाव माझं नाव एकास एक संगतीत आलं पाहिजे म्हणजे काय। उदाहरणार्थ समजा सुहास उत्तम दौंडे हे एक नाव आहे, माझ्या मित्राचं नाव आहे, आणि दुसरं एक नाव आहे राजेश रामराव सातारकर, तर ही दोन्ही एकास एक संगतीत कशी आली, तर पहिलं नाव सुहास आहे, तिथलं पहिलं नाव राजेश आलं, त्यानंतर वडिलाचं नाव आहे उत्तम, त्यानंतर इकडचं वडिलाचं नाव आहे रामराव, त्यानंतर आडनाव आलं दौंडे, त्यानंतर इकडचं आडनाव आलं सातारकर। हे जसं जुळतंय याला एकास एक संगती म्हणायचं, म्हणजे जशी नावं आहेत तशी। मग तुमच्या शाळेतल्या कॅटलॉग मध्ये सुद्धा या पद्धतीनं एनएसएल मध्ये नावं असतात, पहिल्यांदा आडनाव पुन्हा तुमचं एनएसएल, किंवा पहिल्यांदा एनएसएल पुन्हा आडनाव असतं। एकास एक संगती म्हणजे सगळ्यांचा क्रम एकसारखा असावा। आकृतीच्या बाबतीतली एकास एक संगती कशी सांगता येईल आपणाला, उदाहरणार्थ याच ठिकाणी बघा, जर निरीक्षण केलं तर समरूपतेच्या कसोट्या आपणाला वापरायच्या आहेत, बाबाबा कसोटी, कोबाको कसोटी, बाकोबा कसोटी, त्यानंतर कोको कसोटी, कोको को कसोटी, कर्णभुजा कसोटी एटसेट्रा, कर्णभुजा कसोटी असेल। तर या त्रिकोणामध्ये ऑब्झर्वेशन करताना, निरीक्षण करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर त्रिकोण तुम्हाला दोन दिसत आहेत, ते दोन त्रिकोण तुम्ही डोळे झाकून सुरुवातीला कसंही लिहाल, त्रिकोण एबीसी व त्रिकोण समजा ईडीसी लिहिलं हे विधान अगदी बरोबर आहे, ह्यातले मी सामायिक घटक लिहिणार आहे। पण लिहितानाच सवय अशी लावायची की त्रिकोणाचं नाव एकास एक संगतीत यावं। म्हणजे काय, मी जशी तुम्हाला मित्रांची नावं सांगितली, दोन मित्रांची नावं एकसारखी कशी, पहिलं नाव मधलं नाव वडिलांचं आणि शेवटचं नाव हे आडनाव आहे सरनेम आहे, तसं हिथं पण सवय लावा, नसेल तर सरनाम त्यानंतर पहिलं नाव त्यानंतर वडिलाचं नाव, अशी ही एकास एक संगती लागू शकते। तशी एकास एक संगती आकृतीमध्ये कशी लावायची बघा। दोन त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर दोन त्रिकोणात काळजीपूर्वक बघा, ए बी सी आणि ई डी सी, तर कोण ए आणि सॉरी कोण बी आणि कोण डी हे 75 अंशाचे दिलेले बघा।
मग हे 75 अंशाचं आहे लक्षात असू द्या। त्यानंतरचं दुसरं ऑब्झर्वेशन करा, ह्या एबीसी मध्ये हा सीच येतोय आणि ह्या ईडीसी मध्ये सुद्धा हा सीच येतोय, दोन्ही मध्ये अँगल अगदी सेम टू सेम आहे, म्हणजे सी हा सामायिक कोन आहे। मग तुम्ही नाव अर्थात एकाच एक संगतीत नाव कसं तयार करू शकता, 75 त्रिकोण एबीसीच्या बाबतीत एकाच एक संगती कशी झाली बघा, बी 75 अंशाचा घेतला, सी सामायिक कोन घेतला, उरलेलं अक्षर इथं लिहिलं बी सी ए, व त्रिकोण बघा आपण काय केलंय, बी 75 हा सामायिक कोन आणि राहिलेलं अक्षर, सेम कंडिशन तिकडे झाली पाहिजे। 75 चा कोणता आहे, डी आहे, सामायिक कोन कोणता आहे, सी आहे, आणि राहिलेलं अक्षर कोणतं येतं अर्थात ए येतं। ही एकाच एक संगती आपल्याला लक्षात येणार, का विचार करायचा असा, असाच का विचार करायचा, एकाच एक संगतीत नाही लिहिलं तर काय होतंय, एकाच एक संगतीतली सवय आपल्याला पुढे फार उपयोगात येते। समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आणि समरूप त्रिकोणाचे संगत कोण फास्ट आपण लिहू शकतो, आकृती कशी पण असू दे, पण एकाच एक संगतीमध्ये जर त्रिकोणाचीच नावं लिहिलेली असतील तर त्रिकोणाच्या नावानुसारच आपणाला बाजू आणि कोण एकत्रित अर्थात लिहिता येतात, संगत बाजू आणि संगत कोण। मग हे कसं ठरवायचं, कसं करतोय अर्थात हे मी निरीक्षणानं ठरवलं, समजा तुमच्या शाळेमध्ये हेच असं लिहिलं किंवा समजा मी आहे असं लिहिलंय त्रिकोण एबीसी, तर एबीसीची संगत तिकडं काय राहील तर विचार करूया आपण, ए काय आहे अर्थात ए एक वेगळंच अक्षर आहे, काय सांगता येत नाही। बीच्या बाबतीत बघा 75 अंश, सीच्या बाबतीत बघा सामायिक कोण, मग असंच इकडं जुळवायचं, पहिलं नाव तुम्ही कसंही लिहा पण या नावानुसार तिकडचं नाव जुळलं पाहिजे, आणि ते किती प्रकारे संगती लिहिता येणार आपल्याला, सहा प्रकारे, सहा प्रकारे लिहिता येणार। मग ह्याच्यावरून आपण काय ठरवायचं, दुसरा कोण 75 अंशाचा, या त्रिकोणात मग 75 अंशाचा कोण कोणता आहे, ऑफकोर्स डी, सामायिक कोण कोणता आहे, ऑफकोर्स सी, आणि उरलेलं अक्षर कोणतं आहे, ई, म्हणजे अर्थात आपण ही सुद्धा एकाच एक संगती घेऊ शकतो। का घ्यायची एकाच एक संगती, हीच अगोदर आपण प्रश्न सोडवूया आणि मग ठरवूया हीच एकाच एक संगती का घ्यायची आहे, कसंही लिहिलं तर का चालत नाही, कसं लिहिलं तर अर्थात मित्रांनो चालणार आहे, पण होणार आहे काय, परत आपणाला समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आणि समरूप त्रिकोणाचे संगत कोण शोधायला जरा त्रास होणार आहे। तो त्रास कमी करण्यासाठी आपण एकाच एक संगतीत लिहितानाच नाव लिहायचं, उदाहरणार्थ बघा आता मला सिद्धता पूर्ण करायची आहे, कसोटी विचारल्या, मग कसोटी विचारल्या म्हटल्यानंतर या कसोटीमध्ये आपणाला घटक शोधायचे आहेत की जे दोन घटक दोन्हीकडे समरूप एकरूप आहेत किंवा त्या बाजू प्रमाणात आहेत का, हे आता मला शोधायचं आहे, हा गुणधर्म इथं लागणार आहे। आता बघूया मग, त्रिकोण समजा मी एबीसी लिहिला व त्रिकोण, आता दुसरा त्रिकोण लिहिताना मात्र पटकन मी लिहू शकत नाही, मग दुसऱ्या त्रिकोणाला मी काय करणार, ए एक वेगळंच अक्षर आले तसं मी इथलं वेगळं अक्षर ई लिहिणार, बी वेगळं म्हणजे त्याचा कुठं संबंध आला नाही, जसं आता बीचा संबंध 75-75 शी येतोय, मग ज्या अर्थी बी 75 घेतले त्या अर्थी इथं डी असणार आहे, ज्या अर्थी सी सामायिक कोण आहे त्या अर्थी सी इथं असणार आहे, आणि ही एकाच एक संगती झाली। काय ह्याची एकाच एक संगती, लगेच सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे शोधायचं आहे। सिद्धता म्हणजे एक प्रकारची अप्रत्यक्ष वकिलीच आहे की बाबा हे गुन्हेगार आहे आणि ह्यांचा गुन्हा काय आहे, तर हे समरूप आहेत, मग हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात जसं वकिलांना पुरावे द्यावे लागतात तसं आपण इथं पुरावे द्यायचे, आणि हे जे दिलेले पुरावे आहेत या पुराव्यांना कंपल्सरी आपणाला प्रत्येक वेळेला सबूत म्हणजे विधान आपणाला लिहावं लागणार आहे। मग हे विधान म्हणजेच त्याचे अर्थात काय असणार आहे, कारण असणार आहे। बघूया मग त्रिकोण एबीसी मध्ये काय काय आहेत आपल्याकडे सबूत म्हणजेच एकरूप घटक, तर मी सुरुवातीला म्हणे कोण सी, एका अक्षरात सुद्धा लिहिलं तर चालतंय पण शक्यतो तीन अक्षरात आपण लिहूया, त्रिकोण ए सी बी व एकरूप त्रिकोण, सॉरी एकरूप कोण इथला काय असेल अर्थात
ECD इथं सुद्धा फसू नका. त्रिकोणाचं नाव जसं सहा प्रकारात लिहिता येतं तसं कोणाचं नाव दोन प्रकारात लिहिता येतं. समजा मी लिहायच्या आधी एखाद्या विद्यार्थ्यानं बीसीए लिहिलं लगेच खोडायचं नाही. बीसीए म्हणजेच एसीडी काही फरक नाही. किंवा ईसीडी म्हणजेच डीसीई तोही तोच प्रकार आहे म्हणजे वेगळं असं काही नाही. तसं एसीबी एकरूप कोण ईसीडी हा पहिला घटक झाला. का लिहिला हा घटक कशासाठी सांगितला हे पक्षातच दिलंय. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो सामायिक कोण हा दोन्हीत आहे म्हणून सामायिक कोण म्हणतो. आपल्या घराच्या भिंती वगैरे काही गोष्टी सामायिक असतात. सामायिकचा अर्थ त्या भिंती तिकडेही वापरलेल्या आहेत त्या या भिंती इकडेही वापरलेल्या आहेत त्या भिंतीवर दोन्हींचा अधिकार आहे. सामायिक समान आहे ती भिंत दोघांच्या मध्ये. तसं सी हा कोण दोन्हीकडे येतोय सेम आहे म्हणून त्याला सामायिक कोण म्हणलेला आहे. आणखी काय आता पक्षामध्ये एबीसी मध्ये बी 75 अंशाचा दिलाय म्हणून म्हणा कोण एबीसी एकरूप कोण डी आहे म्हणजेच हा ईडीसी. इथं काय म्हणा पक्षावरून प्रत्येकी 90 अंश हे घटक लिहिल्यावर आहे ही जोडी परत खाली आणायची. म्हणून त्रिकोण एबीसी जे व आहे त्याच्यामध्ये समरूपतेचं चिन्ह द्यायचं. समरूप त्रिकोण ईडीसी कोणती कसोटी झाली को कसोटीनुसार. हा मित्रांनो परीक्षेला तुम्हाला दोन आणि जास्तीत जास्त तीन मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो को कसोटीनुसार. ह्याची एकास एक संगती अर्थात एबीसी एकास एक संगती 1-to-1 अर्थात ईडीसी आहे. तुमचा हा प्रश्न पहिला याच ठिकाणी संपला. पण मी जे मगाशी तुम्हाला म्हणलं नावं लिहितानाच एकास एक संगतीत लिहायची म्हणजे त्याचा फायदा काय होतो. समरूप त्रिकोणाच्या बाजू आता मला लिहायच्या तर समरूप त्रिकोणाच्या बाजू लिहिताना अजिबात विचार करायचा. डायरेक्ट आपण म्हणू शकतो पहिलं दुसरं दुसरं तिसरं दुसरं तिसरं पहिलं तिसरं पहिलं तिसरं. माझे काही जुने विद्यार्थी आहेत हसत असतील त्यांना बघितल्यावर व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडं हसू येत असेल. कारण ही जी आयडिया आहे ही आयडिया जर लक्षात ठेवली तर त्या बाजू कुठं आहेत आणि कशात आहेत आणि कुठल्या कोणासमोरची बाजू आहे हे बघायची काही गरज नाही. उदाहरणार्थ पहिलं दुसरं दुसरं तिसरं दुसरं तिसरं पहिलं तिसरं पहिलं तिसरं बिंधास्त आपण समरूप त्रिकोणाच्या बाजू लिहू शकतो. पण कधी जर हे त्रिकोण विचारांती लिहिलेले असतील तर जर हे त्रिकोण तुम्ही लिहिताना एकास एक संगतीत लिहिले असतील तर एकास एक संगतीचा अर्थ मी सांगितलेला आहे नावाचा पण सांगितलाय आकृतीचा पण सांगितलाय. जसं इथं 75 आलाय इथं पण 75 आलाय सामायिक आलाय इथेही सामायिक आलाय राहिलेला कोण आलाय राहिलेला कोण आलाय. उलट सुलट सुद्धा तुम्ही अर्थात लिहू शकता पण क्रम तोच ठेवायचा. पहिला क्रम तुम्ही तुमच्या मनानं कोणताही घेऊ शकता. आता या ठिकाणी मित्रांनो माझा जो प्रश्न आहे की काय एकास एक संगतीत लिहायचं अर्थात मी सांगितलं. आता मला ह्या समजा ह्या प्रश्नामध्ये समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू विचारले तर मी कशा लिहिणार अगदी परफेक्ट सम बाजू लिहिणार. कशा पहिलं दुसरं अक्षर छेद पहिलं दुसरं अक्षर बरोबर दुसरं तिसरं अक्षर छेद दुसरं तिसरं अक्षर पहिलं तिसरं अक्षर छेद पहिलं तिसरं अक्षर आणि याला आपण म्हणू शकतो समरूप त्रिकोणाच्या संग बाजू 70 संबा. तुम्ही स्पष्ट लिहायचं शॉर्टकट लिहायचं नाही. काय लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता जर मी तुम्हाला म्हणलं बघा बरं ए बी ला आपल्याला छेद कोणती बाजू घेता येईल. आता बाजू त्रिकोणावरून लिहिताना तुम्हाला मी जर ईडी लिहा म्हणलं तर थोडासा गोंधळ वाटेल. पण बी सी छेद डी सी लिहिताना कसा गोंधळ आहे बघा. इकडची बी सी घेतली आणि इकडची डी सी घेतली लक्षात येत नाही. तो विचार करत बसण्यापेक्षा त्रिकोणच जर का तुम्ही समरूप त्रिकोणच लिहिताना एकास एक संगतीत लिहिले तर शिवरली हे जमतंय. आणि हे जमवायला काय लक्षात ठेवायचं आहे पहिलं दुसरं दुसरं तिसरं दुसरं तिसरं पहिलं तिसरं अक्षर हे लक्षात घ्या. पहिलं दुसरं दुसरं तिसरं दुसरं तिसरं पहिलं तिसरं पहिलं तिसरं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. कोणासाठी काय लक्षात ठेवायचं आहे हाच मुद्दा आहे. पहिलं पहिलं दुसरं दुसरं तिसरं तिसरं तीन कोण समरूप झाले सॉरी एकरूप झाले. कोण ए एकरूप कोण ई
कोण बी एकरूप कोण डी समरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि हा सी ऑलरेडी दिलेलाच आहे याचा अर्थ प्रत्येक त्रिकोणामध्ये तुम्हाला सहा घटक असणार आहेत सहा घटकापैकी जे घटक तुम्ही सिद्धता सिद्ध करण्यासाठी वापरलेले आहेत ते घटक सोडून उरलेले सगळे घटक ते संगत घटक असतात उरलेला कोण संगत कोण असतो उरलेली बाजू संगत बाजू असते अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आहे पहिला प्रश्न असल्यामुळे समरूप त्रिकोण कसे लिहायचे काय लिहायचे त्रिकोणाची नाव कशा प्रकारचे असावे आपलं बरोबर त्याचं चुकीचं असं होऊ नये ह्याच्यासाठी त्रिकोण सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं आहे कोण सुद्धा बीसीएच्या ऐवजी एसीबी लिहिला तर तोच कोण असतो हेही समजून घ्या आणि 100% ऑब्झर्वेशन नक्कीच महत्त्वाचं आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न अर्थात बघूया पुढचा प्रश्न आपण बघूया आणि या ठिकाणी मित्रांनो थोडासा अनावधानाने झालेला बघा प्रत्येकी 90 नाही आहे हे प्रत्येकी किती आहे इतर 75° हे किती आहे 75 बघा दुसरा प्रश्न आहे की ज्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपणाला काय सांगितले आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार मित्रांनो इथं तर सगळ्या बाजूस दिलेत कोणाचा काय अशी एकरूपतेची खूण वगैरे काहीच दिलेलं नाही माहितीत पण काय दिलेलं नाही बाजूंचाच आपण विचार करायचा जर या तिन्ही बाजू कारण तिन्ही बाजू इकडे आणि इकडे दिले जर तिन्ही बाजू प्रमाणात असतील एकरूप मध्ये एकरूप असतात समरूप मध्ये प्रमाणात असतात प्रमाणात म्हणजे अंश छेदाचं उत्तर जे आहे ते तिन्ही बाजूंचं एकसारखं आलं पाहिजे प्रमाणाचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे आपण आता या ठिकाणी ह्या बाजू प्रमाणात आहेत का बघूया बघा पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू 6/3 इज इक्वल टू 2/1 तीन एक तीन तीन दोन्ही सहा विधान एक देऊया खालची बाजू याची पण खालची बाजू घेऊया क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल 8/4 फोर टू जा 2/1 याला दोन विधान देऊया त्यानंतर ही बाजू घेऊ आपण पी आर अपॉन एल एन त्यात 10/ तिकडचे आहे 5 5 1 5 अँड 5 2 10 2/1 हे विधान 3 आता हे तुम्हाला करा म्हणून सांगितलेलं नाही प्रॅक्टिस केल्याशिवाय गणितात काय आहे हे कळणार नाही सुरुवातीला तुम्हाला उदाहरण कळालेलं नसेल पण शुअरली मी सोडवून दिल्यावर हे उदाहरण असं सोडवायचं हे समजत असेल तुम्हाला तर मी बाजूंची उत्तर काढली प्रमाणात असणारी ह्याचं उत्तर 2/1 आले दुसऱ्या बाजूचं उत्तर 2/1 आले तिसऱ्याही बाजूचं उत्तर 2/1 आले याचा अर्थ असा झाला की तिन्ही बाजू प्रमाणात आहे म्हणून मी लिहू शकतो काय लिहू शकतो म्हणून पी क्यू अपॉन एल एन इज इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू पी आर अपॉन एल एन हे जर तुम्हाला मनानं लिहा म्हणलं तर लिहायला आलं पाहिजे मी फळ्यावर लिहिल्यावरच तुम्ही लिहिणार असं नाही विधान 1, 2, 3 वरनं समान आहे म्हणजे काय हे बरोबर हे बरोबर हे बघून लिहिताना सुद्धा फळ्यावरचं हे अख्खं बघून लिहायची गरज नाही डायरेक्ट हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर आपल्या वहीतलंच खाली बघून लिहायचं आहे आणि याला आधार आपण देऊ शकतो 1, 2 व 3 वरून म्हणू शकतो आपण आता ह्या बाजू आपल्या प्रमाणात ज्या अर्थी आहेत ज्या अर्थी त्रिकोण आपले समरूप आहेत बाबा कसोटीनुसार कारण तिन्ही पण बाजूस प्रमाणात आहेत एकास एक संगतीत कसं लिहायचं पहिली बाजूस तुमच्या लक्षात येते पी क्यू आणि एल एम आय इकडची पी क्यू आणि इकडची एल एम त्रिकोणातलं राहिलेलं नाव सांगा बघा पी क्यू आर मधलं कोणतं राहिलं पी क्यू आर आणि तिकडचं एन राहिलं म्हणा मग त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एलिमेंट कोणती कसोटी झाली बा कसोटी नुसार लिहायचं पुढं कसोटी नुसार एखादा पोरगा म्हणला दुसऱ्या बाजूवरनं नाव तयार करा बरं इथं तर उत्तर संपलं आहे लक्षात घ्या समजा मी क्यू आर वरनं नाव तयार करायचं म्हणलं तर क्यू आर
इकडची कुठली आहे एम एन राहिलेलं अक्षर लिहा क्यूआरचं राहिलेलं अक्षर अर्थात पी मग मी इकडे पी लिहिणार एम एनचं राहिलेलं अक्षर कोणतं अर्थात एल मग मी इकडे एल लिहिणार एखादं म्हणलं मी इकडे लिहितो बघा वरच तयार होत आहे आता असं लिहिल्यावर बघा असं लिहिल्यावर सुद्धा ह्याच बाजू तयार व्हायला पाहिजेत मगाच्या मी पहिल्या एका उदाहरणामध्ये सांगितलं एक नंबरच्या पहिलं दुसरं आलंय का बघा इथे बनवून दुसरं तिसरं आता आरपी आणि पी आर थोडस समजून घ्यायचं रेख रेख आहे ते आरपी आणि पी आर समानच असणार आहे एल एन छेद एन एल दुसरं तिसरं आणि इथं पहिलं तिसरं आले ते इथं आले बघा म्हणजे आपण एकाच एक संगती त्रिकोण का लिहायचे आहेत तर आपणाला क्षणामध्ये तीन बाजू आणि तीन कोण संगत घटक जे विचारले ते लिहायला येतात म्हणजे काय पहिलं दुसरं दुसरं तिसरं आणि पहिलं तिसरं कोणाच्या बाबतीत पहिला दुसरा दुसरा आणि तिसरा म्हणजे हे अक्षर आहेत सगळे याच्यावरून आपण संगत घटक पण लिहू शकतो थोडक्यात आपलं मूळ उत्तर असं आहे हे दोन त्रिकोण समरूप आहेत का कसं शोधलं आपण बाजू दिलेत म्हणून बाजूंची गुणोत्तर काढली गुणोत्तरावरून आम्ही विधान दिले एक दोन तीन विधानावरून डायरेक्ट काय तयार केलं तर ही तिन्ही विधान समान आहेत तिन्ही विधान समान असल्यामुळं ह्या तिन्ही बाजू प्रमाणात आल्या तिन्ही बाजू ज्या अर्थी प्रमाणात आहेत त्या अर्थी हे दोन त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन कोणत्या कसोटीनुसार समरूप झाले बा कसोटीनुसार समरूप झाले ओके बघा गणित क्रमांक तीन काय आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर आणि 4 मीटर उंचीचे दोन खांब आहेत 8 मीटर आणि हे 4 मीटर उंचीचे काय आहेत खांब आहेत बर जमिनीवर उभे आहेत सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते ही 6 मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल इकडच्या बाजूला अर्थात एक्स आहे नक्कीच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या इकडे सूर्य म्हणजे ही इकडे सावली इकडे सूर्य म्हणजे इकडे सावली आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपण म्हणायचं डायरेक्ट लिहायचं काय लिहायचं डायरेक्ट बघा त्रिकोण पी आर क्यू समरूप त्रिकोण काय येईल बघा पी वरचा घेतलाय इकडचं वरचा अक्षर घ्यायचं आर कोण घेतला इथला आता हे दिसायला 90 आहे पण 90 म्हणायचं नाही कारण दिलंय का प्रश्नामध्ये 90 परपेंडिक्युलर तर दिलंय का लंब तर दिलंय का जे दिलं नाही ते म्हणायचं नाही जे दिलंय तेच म्हणायचं इथं काटकोन जरी डोळ्याला दिसत असला तर काटकोन त्रिकोण म्हणायचं नाही नुसता त्रिकोण म्हणूया आपण ठीक आहे त्रिकोण आरच्या साठी अर्थात सी त्यानंतर इथं क्यू घेतलंय इथं बी लिहूया आता हे समरूप डायरेक्ट आपण लिहिले कशानुसार प्रश्नानुसार म्हणा पक्षानुसार म्हणा किंवा दिलेल्यानुसार म्हणा आता परीक्षक काही परीक्षक मान्य करतील काही शिक्षक हे विधान मान्य करतील काही जण करणार नाही आता करावंच का लागते समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहिल्याशिवाय एक्सची किंमतच येत नाही ना मग तुम्ही संगत बाजू लिहिण्यासाठी हे त्रिकोण समरूप नकोच दाखवायला दुसरं असं हा आपणाला काटकोन सुद्धा मानावा लागणार आहे पुढच्या काही गणितामध्ये आहे का मानावा लागणार आहे हा खांब दिलाय खांब जमिनीशी कसा असतो परपेंडिक्युलर असतो म्हणजे मला वाटतंय तो असा तिरका कधी असत नाही किंवा असाही कधी असत नाही तो लंबातच असतो लंबातच असतो म्हणून पी आर आणि ए सी या ठिकाणी 90 अंशाचा कोन झालाय असंही आपण म्हणू शकतो नाही असं नाही ठीक आहे विचार करून आपण नावं लिहिली चला आपल्या पद्धतीत जाऊया पहिलं दुसरं दुसरं तिसरं याला म्हणा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता ज्या किमती दिलेत ती गुणोत्तर आपण लिहूया आपणाला काय काढायचं कोणती किंमत विचारली नाही ए बी आणि पी क्यू बघा बरं ए बी आणि पी क्यू कुठं आहे इथं आहे मग हे विधान घ्यायचंच नाही विचारात आपणाला जे गरजेचं आहे तेवढंच घेऊया आपण पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू आर क्यू अपॉन सी बी एखाद्या मुलाने इथं क्यू आर लिहिलं इथं सी बीच्या ऐवजी बी सी लिहिलं अगदी बरोबर आहे काही चुकीचं नाही तेही चालेल किमती ठेवूया पी आर किती आपली 4 आहे ए सी किती आपली
आठ आहे बरोबर QR किती आहे सहा आहे CB किती आहे X आहे बघा किमती बरोबर लिहिले आहे आपण PR 4 AC 8 त्यानंतर QR 6 आणि ही X आहे डायरेक्ट आपण जाऊया म्हणून X बरोबर 6 गुणिले 8 भागिले 4 आपली पद्धत काय आहे असं आलं की आपण काय करायचं तिरकस गुणाकारात जी एक संख्या राहणार आहे ती छेदस्थानी आणायची उरलेल्यांचा गुणाकार अंशस्थानी करायचा 4 1 के 4 4 2 8 म्हणून x बरोबर 6 2 12 हे आपला अर्थात उत्तर आलं 6 2 12 मला वाटतंय लक्षात आलं असेल ठीक आहे आपण पुढचं गणित घेऊया बघूया प्रश्न क्रमांक 4 अच्छा या व्हिडिओ क्रमांक 7 मधील हा शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो काय दिले प्रश्नामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी दिले लंब म्हणजे 90 अंशाचा कोन बीक्यू लंब एसी म्हणजे इथं लंब दिलाय 90 अंशाचा कोन बी डॅश पी डॅश सी ए डॅश क्यू डॅश सी म्हणजे हे एका रेषेत आहेत मध्ये आहे दरम्यानता दिलेली आहे तर तुम्हाला सांगितलंय त्रिकोण सीपीए तुम्हाला काय सांगितलंय त्रिकोण सीपीए इथून सुरुवात करतो मित्रांनो त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी हे काय दाखवायचे समरूप दाखवायचे काय दाखवायचे समरूप दाखवायचे आणि समरूप दाखवून जर एपी बरोबर 7 असेल ए पासून पी ची किंमत किती आहे 7 असेल बी पासून क्यू बी पासून क्यू ही किती दिलेली आहे अर्थात 8 दिलेली आहे त्यानंतर बी पासून सी बी पासून हे सी हे टोटल किती दिले अर्थात 12 दिले तुम्हाला किती दिले अर्थात 12 दिले तर तुम्हाला हे ए पासून सी काढायचा आहे मग आता तुम्ही मागील 1.1 आणि 1.2 चा विचार करता उदाहरण कशी लक्षात ठेवायची म्हणणार ज्या वेळेला हे सगळं प्रकरण होईल त्यावेळेला युनिट टेस्ट 20 ते 25 मार्काची आपण देतोय समजा युनिट टेस्ट सोडवताना हे गणित या गुणधर्मावर आहे हे गणित त्या गुणधर्मावर आहे हे कसं ओळखायचं कोणता गुणधर्म लागू होतो हे आपण शोधायचं बाबा या ठिकाणी या त्रिकोणात पाया उंची शोधता येते का सीपीए सीक्यूबी मध्ये हे शोधायचं पाया उंचीचा काय संबंध लागत नसेल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासाठी रेषा काय समांतर वगैरे दिलेत का बघा रेषेचा काय संबंधच नाही समांतर दिलीच नाही कोण दुभाजकाचा गुणधर्म म्हणावा तर कोण दुभाजकाचा मध्ये कोण दुभाजक कुठला दिलेला नाही आणि तीन समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्म तर इथं लागतच नाही मग ज्या अर्थी आपणाला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायला सांगितलेत आणि याच्या बाजूंच्या किमती दिले त्या अर्थी शुअरली विचार करता दिलेल्या ज्या किमती आहेत ए पी इथं आहे ए पी या त्रिकोणामध्ये आहे लक्षात घ्या बी क्यू हे बघा इथे आहे बी क्यू त्यानंतर बी सी 12 दिलेले आहे बी सी 12 दिलेले आहे तुम्हाला विचारले ए सी याचा अर्थ हे दोन त्रिकोण आपणाला समरूप दाखवायचे आहेत आणि समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहून आपणाला त्यात किमती ठेवून उत्तर काढायचं मग हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपणाला प्रूफ शोधायचे आहेत बाबा ह्यात एकरूप काय आहे प्रमाणात बाजू आहेत का हे शोधायचं आहे कसं शोधायचं बघूया शोधूया सी पी ए त्रिकोण कुठे आहे बघा अगोदर सी पी ए हे बघा हा आहे बघा दिसतोय का बघा तुम्हाला मी डार्क करतोय सी पी ए लंबावरून लक्षात येईल हा काटकोन त्रिकोण आहे पी काटकोन त्रिकोण आहे हा सी ए कोन आहे आणि ए कोन आहे याच्यामध्ये या तुकड्याचा काहीही विचार करू नका आणि त्यानंतर सी क्यू बी हे बघा इथूनच परत सुरुवात करतो मी सी क्यू आणि बी म्हणजे हा भाग आहे आता त्रिकोणात हा त्रिकोण थोडा उलटा सुलटा वाटतोय इकडच्या ह्या बाजूचा काही सुद्धा उपयोग नाही म्हणजे गोंधळात गोंधळ सगळा झालाय हा मोठा त्रिकोण आणि त्यात असं करून ते तुम्हाला म्हणजे ऑब्झर्वेशनला त्रास होतो पण या पद्धतीत ऑब्झर्वेशन का बघा तुम्हाला लगेच कळेल किंवा सुट्ट्या सुट्ट्या रफ पेपरवर आकृत्या काढायच्या लगेच लक्षात येईल ओके आता यात मला समान दोन घटक शोधायचे आहेत बाजू तर काढायला सांगितले त्यामुळे बाजू प्रमाणात असणारच नाही कोणच असणार आहे पैकी तुमचा हा पी कोन आणि इकडचा क्यू कोन लंब दिलाय म्हणजे 90 अंश आहे पटकन हे लिहून घ्यायचं सीपीए एकरूप कोन सी क्यू बी पक्षानुसार प्रत्येकी
90 अंश, पक्षानुसार प्रत्येकी 90 अंश। त्यानंतर काळजीपूर्वक बघितलं तर आपण डार्क करत असताना अँगल सी हा दोन्हीत आलाय, म्हणून आपण काय म्हणूया ह्याच्यावरूनच नाव लगेच तयार करायचं, कोन पीसीए एकरूप कोन क्यूसीबी। कसलं नाव आहे, काय कारण आहे ह्याला, सामायिक कोन। नाव कसं तयार केलं इकडे बघितलंच नाही, सी फक्त मध्ये घेतलं, इकडे सी मध्ये घेतलं आणि तीन अक्षर लिहिली, पीसीए एकरूप कोन क्यूसीबी। म्हणून आपलं काय मगाशी सांगितलं होतं, ज्याचा विचार आपण करतो आहे, जे त्रिकोण समरूप दाखवायला सांगितले ते त्रिकोण इथं लिहिलेलेच आहेत ऑलरेडी, सीपीए व सीक्यूबी मध्ये हे दोन घटक झाले। जे त्रिकोण समरूप दाखवायचे तेच पुन्हा खाली लिहा, म्हणून त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी कोणत्या कसोटीनुसार, बाय ए ए टेस्ट ओ ओ कसोटीनुसार। बर, मग लगेच समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहूया आणि तीच मघाशी पद्धत मी सांगितलेली, एकाच एक संगतीत लिहिल्यामुळे फायदा आहे, हे मुळात त्यांनीच एकाच एक संगतीत दिलेलंच आहे। मग इथं आपण म्हणू शकतो, पहिलं दुसरं अक्षर छेद पहिलं दुसरं अक्षर, दुसरं तिसरं अक्षर छेद दुसरं तिसरं अक्षर, पहिलं तिसरं अक्षर छेद पहिलं तिसरं अक्षर, याला आधार द्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। मग आपणाला बघा, सीपी सीपी म्हणजे पीसी दिले का, नाही दिली, सीक्यू सीक्यू दिले का, नाही दिली, त्या गुणोत्तराचा काहीच उपयोग नाही, पीए म्हणजेच एपी सात दिले, क्यूबी क्यूबी म्हणजेच आपल्याला आठ दिले, ए सी काढायचे, बी सी बारा आहे। मग आपण काय करूया मित्रांनो, हीच दोन गुणोत्तरे घेऊया, पीए म्हणजेच एपी छेद क्यूबी म्हणजेच बी क्यू बरोबर ए सी छे बी सी, आणि नाव नाही बदलली आहेत असे लिहिलं तरी चालते। ठेवूया किमती, एपी किती दिले बघा सात आहे, बी क्यू किती दिले आहे आठ आहे, ए सी काढायचीच आहे अर्थात बी सी बारा दिले। बघा तिरकस गुणाकारामध्ये आठ अंक एकटा राहतोय, डायरेक्ट म्हणा ए सी बरोबर सात गुणिले बारा छेद आठ, चार दोन आठ चारी त्रिकोण बारा, बे एक बे बे एक बे बे पंचे दहा, ए सी बरोबर पंधरा सत्ते पाचो दशे, एक दशांश चिन्ह द्या, म्हणजे ए सी च उत्तर आलं 10.5। म्हणजे जे उत्तर आले त्याला तुम्हाला काय करायचे, अर्थात चौकट करायचे आणि हे उत्तर हायलाइट त्या परीक्षकासाठी करून टाकायचं आहे, ए सी बरोबर अर्थात उत्तर आलं 10.5। आजच्या या सेशनमध्ये आपण उदाहरण क्रमांक 1, 2, 3, 4 घेतले, व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये राहिलेली उदाहरणं आपण कव्हर करणार आहोत, त्यात ही राहिली तर अशीच टप्प्याटप्प्याने व्हिडिओमध्ये सर्व उदाहरणं आपण सोडवून देणार आहोत। नक्कीच मी आज व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये सोडवलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला समजलेली असतील, नक्कीच समजत असतील, नक्कीच विद्यार्थ्यांनो समजत असतील, तर तुम्ही ही नोटबुकमध्ये तुम्ही तुमच्या लिखाणात आणा, स्वतःहून सराव करा आणि माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपोआप तुम्हाला उपलब्ध होईल। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।